नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज विवो एक्स 100 प्रो चे जे सॉफ्टवेअर अपडेट आला आहे नवीन, फनटच ओएस 15, हा या महिन्यातला दुसरा अपडेट आहे. या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये काही बग फिक्स केले गेलेले आहेत. या अपडेटची साईज 346 MB आहे. आता चला बघूया आपण की या अपडेटमध्ये काय काय फिक्स झालेलं आहेत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरू करूया. तर या अपडेटमध्ये चार्जिंगला ऑप्टिमाइज केले गेले आहे. त्याच्यामध्ये चार्जिंगची जी पर्सेंटेज दाखवायचं त्याला थोडं ॲक्युरेट केले गेले आहे. त्यानंतर मग कॅमेराला ऑप्टिमाइज केलं गेलेलं आहे. त्यानंतर फिंगरप्रिंटला पण ऑप्टिमाइज केलं आहे. ह्याच्यामध्ये काय व्हायचं की फिंगरप्रिंट लॉक व्हायचाच नाही फिंगरप्रिंटनी, किंवा मग स्लो व्हायचा, त्याच्या एकदम थोडी अजून इम्प्रूवमेंट केली आहे जेणेकरून तो फिंगरप्रिंट अनलॉक फास्ट होईल. सिस्टमला ऑप्टिमाइज केलं गेलं आहे. यामध्ये सिस्टमला म्हणजे तुमचे जे ॲप असतील ते स्लो ओपन होत असतील तर त्याला थोडं इम्प्रूवमेंट केलं आहे जेणेकरून ते फास्ट ओपन होतील. दुसरं एक होतं स्टँडबाय मोडमध्ये पॉवर कन्झम्पशन जास्त होत होतं तर त्यालासुद्धा ऑप्टिमाइज केलं गेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये इम्प्रूवमेंट नक्कीच दिसून येईल. ॲल्बममध्ये या लोकांनी AI इरेजचा ऑप्शन ॲड केला आहे. ह्याचा फीचरचा यूज करून तुम्ही जे ऑब्जेक्ट असतील किंवा मग एलिमेंट असतील इमेजमधले ते तुम्ही इरेज करू शकतात AIच्या मदतीने. नंतर मग नेटवर्कला ऑप्टिमाइज केलं गेलं आहे. नेटवर्कचे सिग्नल वीक भेटत होते याच्या आधी, तर ते बग्स होते हे सर्व ते फिक्स केले गेले आहेत. तर ही अपडेट तुम्हाला आले आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबतच अपडेट केल्यानंतर तुम्हाला हे बग फिक्स झाले की नाही तेही कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.